मी पक्षी श्रेष्ठीचा पण धन्यवाद व्यक्त करतो. मला आता 6 जण मला हा तिकट भेटतोय आणि पक्षश्रेष्ठीने जे माझ्यावर विश्वास ठेवला 100% मी निवडून येणार आहे. आणि मी आमचे जेवढे वरिष्ठ आहे, आमचे नाना पटेल असेल, वरिद्वार असेल, आमचे रमेश शेरिंग असेल, आमचे राहुलजी असेल, राहुलजी गांधी असेल, सोनियाजी गांधी असेल, खरजे साहेब, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. गोरंट्यालजी, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन देखील सुरू आहे, ते सुद्धा त्यांचे उमेदवार उभे करणार आहे. तुमच्याच जिल्ह्यात मतदारसंघात हे सगळं आंदोलन सुरू आहे, मोठं आव्हान वाटतं हे? मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. ठीक आहे. गोरंट्यालजी, आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. धन्यवाद गोरंट्यालजी तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी. तर कैलास गोरंट्याल यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत. जालन्यामधून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे आणि काँग्रेसची दुसरी यादी जी जाहीर झाली आहे, निलंग्यामधून अभयकुमार साळुंखे यांना संधी मिळालेली आहे. अनिल मंगुळकर यवतमाळमधून, अरणीमधून जितेंद्र मोघे, उमरखेडमधून साहेबराव कांबळे, जालन्यामधून कैलास गोरंट्याल, संभाजीनगर पूर्वमधून मधुकर देशमुख, त्याच्यानंतर वसईमधून विजय पाटील, कांदिवलीपुरमधून काळू पंडिया, चारकोपमधून यशवंत सी, सायनमधून गणेश यादव, श्रीरामपूरमधून हेमंत ओघळे